चल रही वीडियो चल रही मानुषी दिशा भाई बड़ा धोनी जाऊ नमस्कार मित्रांनो, मी सर्प मित्र विक्रम सारंग नांदेडवरून. आपण आलो श्री चक्रधर नगर मध्ये साप पकडायला. महाराजांचा कॉल आला होता. आपल्या बाजूला ते कृष्ण मंदिर आहे. सतत त्या ठिकाणी साप निघत राहतात. आपण येत राहतो पकडायला, रेस्क्यू करायला. पण आजचा एक छानसा असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तुमच्यापर्यंत सापाबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी. तर आता या ठिकाणी साप दिलेला आहे, तर पाहूयात आपण कुठल्या जातीचा साप आहे तो. म्हणजे मित्रांनो, मोठं सुराग आहे आणि त्या सुरागामध्ये धामण जातीचा बिनविषारी साप आहे. त्या ठिकाणी असं नाही दिसणार कॅमेरामध्ये, पूर्ण अंधारामध्ये दिसायला. सुरागामध्ये आहे साप तो. दिसायला हा हा काढी घ्या ना, फावडा घेऊन आणू का. मित्रांनो, साप हा शेतकऱ्याचा मित्र यासाठीच म्हणला जाते. ही धामण जे साप आहे ते सापाला उंदरांना जे आहे ना असं बिळाच्या आतमध्ये जाऊन सुद्धा भक्ष्य करू शकते. हे असे दुसऱ्या सापांना करता येत नाही, कारण धामण हा एकमेव साप असा आहे की उंदराच्या मागे पाटला करून त्यांचा बिळामध्ये जाऊन तो उंदराला उंदराचा नाश करू शकतो. आता आपल्याला बिळामध्ये आहे त्याला काढावं लागेल. इटकळा घालून बसलाय. बऱ्याचदा अशा ठिकाणी काय होतं, एक साप काढायला गेलं तर दुसरे दोन तीन साप निघतात, त्यामुळं ती पण काळजी घ्यायला लागते आम्हाला. राम राम. भूगोल गिरी वाला आहे पण भूगोल जास्त खोल नाही. आपण सोडून दिलं असतं पण ते आपण गेले की लगेच वरी येते. लोक कसं करायचं डोळा इकडेच आहे बाबा सगळ्या सोबत. मित्रांनो, काही जणांचं म्हणणं असतं की तुम्ही सुरागात साप का काढताय, पण पावसाळ्याचे दिवस आहेत, सुराग जास्त खोल नाही आहे, थोडासा खड्डा झालेला आहे, पाण्यामुळे पूर्ण सुराग भुजलेले आहेत आणि आपण इथून गेल्यानंतर लगेच तो साप निघून इथल्या राहणाऱ्या नागरिकांना त्रास देतो, त्यामुळे असे साप आपल्याला काढावे लागतात. जास्त जर खोल सुराग असला तर आपण सोडून दिला असता, नंतर नेक्स्ट टाइम दिसला असता तर आलो असतो आपण. पण हे सुराग पूर्णपणे मधून बुजलेलं आहे पाण्यामुळे, त्यासाठी आपण याला खोदून काढावं लागेल. या ठिकाणी निघालो गावाकडे. असं का. हा चालू होते व्हिडिओ चालू होते. माणूसही दिसला पाहिजे बरं दोन्ही जाऊन घ्या. आई मित्रांनो, सुराग जास्त खोल नसल्यामुळं पाण्याने बुजलेले सुराग पूर्णपणे. आपण म्हणल्याप्रमाणे सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्या सापाचं वैशिष्ट्य एकच आहे, उंदराच्या बिळामध्ये जाऊन त्याचा पाटला करून टोटल उंदराची फॅमिलीसुद्धा खाऊ शकतो. असा वन टाईमला एक 5 ते 6 उंदरापर्यंत खाऊ शकतो हा साप. पूर्णतः बिनविषारी आणि सर्वात मोठा आणि सर्वात भित्रा साप धामण. आणि याच्याबद्दल काही गैरसमज आहेत, शिफ्टीने आवळून मारतो वगैरे, हे असला कुठलाही गैरसमज मनामध्ये बाळगू नका.
ही शेपूट याची झाडावर चढण्यासाठी आणि फांदीला धरून शिकार करण्यासाठी झालेली आहे, अशी निसर्गाची देणच आहे त्याला ती। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला। चला त्याला थोड्याच वेळामध्ये आपण रिलीज करायला जाणार आहोत, व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो। दोरी आणली। नमस्कार मित्रांनो, आपण थोड्याच वेळापूर्वी हा साप पकडलेला ग्रामीण पॉलिटेक्निकच्या पाठीमागे कृष्ण मंदिराजवळ, त्याला आपण रिलीज करायला आलेलो आहोत। या सापाबद्दल तुमच्या मनामध्ये आणखीन काही जर गैरसमज असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही, आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही 24 तास कधीही कॉल करू शकता। हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, कधीही तुम्ही मला मेसेज करू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर कुठेही साप चावला, कोणालाही साप चाव, कुठेही चाव, पांडाळ वगैरे सापाचा होत नसतो। तुम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलला जायचं, नाही तर जवळील जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये जायचं, तिथंच विलाज होतो सापाचा। अन्यथा कुठल्या तंत्रामंत्राने ना कुठल्या जडीबुटीने विलाज होत नाही सापाचा। तुम्हाला विनंती आहे की कुठेही असं कोणाचंही पांडाळाचं असं ह्या अशा गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवून न ठेवता सरळ तुम्ही हॉस्पिटलला जाऊन सापावरती विलाज करा। बाकीचे काही माझे मागचे जे व्हिडिओमध्ये आहेत साप चावल्यानंतर प्राथमिक उपचार काय काय करायचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, तरी तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला प्राथमिक उपचार करता येतात आणि साप चावल्यावर आपल्याला तेच करायचं आहे। आणि साप चावल्यानं घाबरून न जाता तुम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलला नाहीतर जिल्हा रुग्णालय कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही जाऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, चला तर आला आपण सोडूयात। मित्रांनो, साप आपला निसर्गमुक्त झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडल्यास करू नका लाईक, असं काही नाही आहे, लाईक करा म्हणून। चला तर मित्रांनो, दिलेल्या माहितीप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये पाहा तुम्ही प्राथमिक उपचार कशा पद्धतीची केलेले आहेत आणि ते प्राथमिक उपचार तुम्ही एरवी करू शकता। आणि कुठेही नांदेड जिल्ह्यामध्ये असो या मराठवाडा महाराष्ट्रात कुठेही साप निघाला सर्व जागी सर्पमित्र रेडी आहे तुमच्या सेवेसाठी। तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नसेल तर मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट करू देऊ शकतो। चला तुम्ही, धन्यवाद। साप मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आनंद असतो। धन्यवाद।